MIDC रोड राज हॉटेल जवळ कुडाळ सिंधुदुर्ग। बुकिंग साठी संपर्क 94-230-52-002 आणि 99-23-90-02-02। महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारं राज्य आहे। देशानं आपल्या राज्यातून काहीतरी घ्यावं असाच आपला महाराष्ट्र आहे। तसंच डिजिटल मीडियाचं आहे। महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया देशासाठी आदर्शवत आहे। कोविड काळात महाराष्ट्राला जगाला डिजिटल मीडियाचं महत्त्व कळलं। याच काळात डिजिटल मीडियानं महत्त्वाची भूमिका पार पाडली। त्यामुळे जशी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे, तशीच डिजिटल मीडियाची राजधानी मुंबई व्हावी त्यासाठी जे धोरण ठरवायचे ते ठरवा, यासह डिजिटल मीडियाच्या समस्या मार्गी लावा अशी मागणी राज्याचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे। तसेच गाव पातळीवर डिजिटल मीडियात काम करताना अनेक अडचणी येतात, त्यासाठी स्थानिक पातळीवर डिजिटल मीडिया पत्रकाराला ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश द्या अशी मागणी अध्यक्ष राजा माने यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर इथं सुरू आहे, त्यावेळी ते बोलत होते। मला आवर्जून या व्यासपीठावरून सांगितलं पाहिजे की गेल्या म्हणजे कोविडच्या काळात ज्यावेळी जगाला देशाला आणि महाराष्ट्राला डिजिटल मीडियाचं महत्त्व कळलं आणि खरंच हा मीडिया ही घरोघरी पोचणारं प्रभावी माध्यम तर आहेच आहे। माननीय चंद्रकांत दादा पाटील आज ते मंत्री आहेत, परंतु त्यावेळी ते मंत्री नव्हते। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही खूप तुमची चांगली कल्पना आहे, तुमचं संघटन झालं पाहिजे। केवळ बातम्या व्हायरल होणं आणि समाजात बऱ्याच वेळा चुकीचेही संदेश जातात ते जाऊ नये, या क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी तुम्ही याचं संघटन बांधा। ज्या ठिकाणी चंद्रकांतदादा गेले त्या ठिकाणी तिथल्या डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना म्हणाले की तुम्ही काय अडचणी असतील तर सांगा, तुमच्या मीटिंगा बोलवा। आणि खरं तर ही अधिवेशनाची आजची कल्पना ही दादांचीच आहे। सातारा जिल्ह्यातले आणि कोल्हापूरचे आमचे पदाधिकारी ज्यावेळी दादांना भेटले त्यावेळी दादा म्हणाले की तुम्ही एखादी मीटिंग बोलवा, आपण चर्चा करू। या अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांना, व्यासपीठावरील मान्यवरांना मी एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारं राज्य आहे। म्हणजे अगदी रोजगार हमी योजनेपासून ते अगदी राजकारणातल्या पहाटेच्या शपथविधीपर्यंत डिजिटल मीडियाचं 2021 साली देशाचं जाहिरातीचं डिजिटल मीडियाचं उत्पन्न होतं। म्हणजे एकूण जाहिराती ज्या माध्यमांना दिल्या जातात त्या 2021 साली 41,000 कोटी रुपयांच्या जाहिरातीचा टर्नओवर आपल्या देशात झाला आणि त्यापैकी डिजिटल मीडियाचा शेअर हा 23,300 कोटी रुपयाचा होता। आणि असा अंदाज तज्ज्ञ आणि त्यापैकी 40,000 कोटी रुपयांचा शेअर हा डिजिटल मीडियाचा असेल। मला राज्यकर्त्यांना हे म्हणायचं आहे की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तर तुम्ही 40,000 कोटीमध्ये महाराष्ट्राला कितीचा शेअर मिळवता येईल यासाठी डिजिटल मीडियाची देखील राजधानी मुंबई व्हावी यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा। आणि ते तुम्ही जे धोरण ठरवाल त्या धोरणाला अनुसरून असं काम, तशा प्रकारची कृती आणि तशा प्रकारचं आचरण आम्ही सर्व डिजिटल यांचं स्मारक हा जिव्हाळ्याचा विषय आहे। की जे पत्रकारांनाही आदर्श देईल की बाबा टेंबू म्हणलं की आपल्याला आशिया खंडातली पहिली
सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना हेच आठवतं, तर त्याला जोडूनच गोपाळ गणेश आगरकरांचं गाव म्हणून माध्यम अधिस्वीकृती समितीवर सदस्यत्व विभागवार राज्य पातळीवर दिलं जावं ही अशी आमची नम्र विनंती आपल्याला या अधिवेशनाच्या निमित्तानं मी करू इच्छितो. त्याचबरोबर आता परिस्थिती अशी आहे की अधिस्वीकृतीचे नियम आणि त्याचे सगळे प्रक्रिया या संदर्भात काहीही धोरण केंद्र शासनाचं ठरलेलं नाही, राज्य शासनाचं ठरलेलं नाही. या पार्श्वभूमीवर आमचा गाव पातळीवरचा जिल्हा माहिती अधिकारी यांना अधिकार देऊन ज्या पद्धतीनं तुम्ही गावोगावी किंवा तालुका पातळीवर विविध समित्यांना आयकार्ड देता त्या पद्धतीचे आयकार्ड आमच्या सर्व गाव पातळीवरच्या पत्रकारांना द्यावे. कुणालाही द्या असं मात्र आमचं बिलकुल मत नाही. तुम्ही तपासा, ते पत्रकार आहेत का तपासा. ज्या पद्धतीनं बातम्या ज्या गतीनं गाव पातळीवर तुम्ही देता त्या गतीनं योग्य माणसं आहेत की नाहीत हे देखील तुम्ही तपासू शकता. ही देखील मागणी या आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं मी आपल्याला करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.